महाराष्ट्रातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं कोकणातील जागृत देवस्थान म्हणजे श्रीदेव वेतोबा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गाव म्हटलं की आपल्या समोर येते ते श्रीदेव वेतोबा देवस्थान. आरवलीतील श्रीदेव वेतोबा आणि श्रीदेवी सातेरी या दोन्ही देवता गावच्या ग्रामदेवता होय. श्रीदेव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीतच नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचे रक्षक आणि संकट निवारक म्हणून पिढ्यानपिढ्या भाविक जनतेचे श्रद्धास्थान आहे. वेंगुर्ला शिरोडा रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन मंदिर आहे. रस्त्यावरूनच श्रीदेव वेतोबाचं दर्शन घडतं. 1660 साली बांधण्यात आलेल्या श्रीदेव वेतोबाच्या मंदिरात लाकडाची मूर्ती होती. त्यानंतर 1996 साली 9 फुटांपेक्षा जास्त अशी धातूंपासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. भव्य अशी द्विभुज मानवाकृती मूर्ती असून उजव्या हातात विक्रोश खडक तर डाव्या हातात कणीपात्र आहे. असं म्हटलं जातं की गावचं रक्षण करत वेतोबा रात्री भटकंती करतो, त्यामुळे त्याची चपलं झिजलेली दिसतात. मोठ्या आकाराच्या चामड्याच्या चपला देवळात पाहायला मिळतात. सुमारे 200 वर्षापासूनची पादत्राणी काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेली आहे. ही पादत्राणी पाहताना भक्तगण हरवून जातात. रात्रीची भटकंती करताना या चपलांचा वेतोबा वापर करतो असंही म्हटलं जातं. केळींच्या घडाचं नवस हे या देवतेचे वैशिष्ट्य. कुठल्याही हंगामात वेतोबाच्या मंदिरात पोहोचावे आणि केळी मिळत नाहीत असे होतच नाही. त्याशिवाय साखर, पेढे, लाडू, धोतर चोळी, उपरणे असे नवसही बोलले जातात. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीदेव वेतोबाचा 26वा वर्धापन दिन असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 1 मे ते 6 मे पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी धार्मिक विधींनी सुरुवात झाली.
योजनेतील महाराष्ट्र शासनानं एक विविध निकष आणि त्याच्यातल्या कॅटेगरी असे वेगवेगळ्या त्याने जाहीर केलेल्या होत्या. विशेषतः अवर्ग, तीर्थक्षेत्र विकास योजना, बवर्ग आणि कवर्ग. आम्ही सध्या कवर्गाच्या तीर्थक्षेत्र योजनेत शासनाच्या समाविष्ट आहोत, परंतु शासनाचे जे बवर्गाचे निकष आहेत ते आम्ही जवळजवळ त्या मेकबा देवस्थानना सगळं पूर्ण केलेलं आहे आणि बवर्गाच्या निकषात आम्ही आमचे सर्व डॉक्युमेंट्स आणि आमचे सर्व फाईल शासनाच्या मंत्रालयात आता मंजुरीसाठी गेलेली आहे. आणि मला विशेषतः याबाबत आनंद वाटतो की आपले विद्यमान पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत आणि आपले आमदार दीपक भाई केसरकर यांच्या विशेष सहकार्यानं आमच्या फाईलला अलीकडेच या 15 दिवसापूर्वी बवर्गाची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे हे आमचं विठोबा देवस्थान आम्ही बवर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेतून आम्ही समाविष्ट. अजून आमच्या हातात मंजुरी पत्र मिळालं नाही, पण मंजुरी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असं आम्हाला अधिकृतपणे कळलेलं आहे आणि ते निश्चित आम्हाला ह्या 8-15 दिवसात बवर्गाची मंजुरी मिळेल अशी आशा आहे. आम्ही शासनाच्या विविध योजना आहेत आणि त्या या विविध योजना राबवण्याचा आमचा संकल्प आहे. विशेषतः आमच्याकडे इकडे महत्त्वाचा विषय आहे पार्किंगचा. आज तुम्ही बघितलात की जत्रा, वाढदिवस किंवा अन्य कोणत्याही दिवशी इकडे भयंकर आता गर्दी आणि वर्दळ वाढल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच आणि सर्व लोक जे येतात ते विशेषतः आपापल्या गाडीनं येतात, त्यामुळे पार्किंगचा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे जर पार्किंगसाठी विशेषतः बहुवर्ग योजनेतून आमचा करण्याचा मानस आहे आणि अशा प्रकारे ज्या शासनाच्या विविध योजना आहेत ह्या बहुवर्गाच्या माध्यमातून करण्याचा आमचा विषय. विशेषतः आत्ता आमच्याकडे बघा प्रवीण भाई आले, हेही विशेष आम्हाला सहकार्य आणि नेहमी या भागात आम्हाला जे जे आम्ही जिथं अडतो तिथं आमच्या सहकार्यासाठी ते नेहमीच आमच्या सहकार्यासाठी येत असतात. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद संपन्न झाला. Yeah.
विचार आज वैशाख शुद्ध पंचमी विठोबाची पुण्यप्रतिष्ठा 1996 सालात झाला. तो 16 म्हणजे 22 एप्रिलला सुरू झाला होता. तो जवळजवळ 30 एप्रिलपर्यंत चालू होता. आणि हे 1996 साला आजचा ॲक्च्युली 25वा वाढदिवस. पण कोरोनाच्या सावटामुळे हा मोठ्या प्रमाणात साजरा करू शकलेलो नाही. ज्याने ज्याने विठोबाचा पुनर्प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल त्या प्रत्येकाच्या आयुष्यातील तो अद्वितीय क्षण होता. त्याच पद्धतीने सुद्धा हा सोहळा साजरा व्हायला पाहिजे होता. परंतु सगळी परिस्थिती लक्षात घेता त्या दृष्टीने झालेला नाही. माझा विठोबा हा 9 साला पावणार आणि विठोबाचा जो सण आहे त्याच्यात प्रत्येक नवस तो केळ्याचा घड देऊन फिरतो किंवा विठोबाच्या पादुका देऊन फिरतो. तर आमच्या या विठोबा देवस्थानात 2 स्कीम आहेत, त्याविषयी मी सांगू इच्छितो. पहिली आमच्याकडे स्कीम अशी आहे की 2009 सालापासून आम्ही अन्नदान सुरू केलेलं आहे. इथं 365 दिवस अन्नदान असतं. ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल त्यांनी एकदाच 2000 रुपये द्यायचे असतात आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्या दिवशी अन्नदान केलं जातं. पैसे दरवर्षी द्यावे लागत नाहीत आणि त्यांची नावं बोर्डावर लिहिली जातात आजचे अन्नदाते म्हणून. आणि त्या स्कीममध्ये ते दरवर्षी अन्नदान दिलं जातं. आणि सांगायला आनंद वाटतोय की जे सुरुवातीला काही जणांच्या मनात होतं की अन्नदान स्कीम ही टिकणार का, काही जण म्हणायचे की 6 महिन्यात स्कीम गुंडाळली जाणार कारण पैसे नाही. पण माझा विठोबा एवढा मोठा आहे की त्यानं ही स्कीम त्या 2000 रुपयानं सांगू इच्छितो मी की आमच्याकडे पुरेसा फंड जमा झाला आहे. आम्ही फक्त 5 रुपयाची एक पावती फाडतो आणि त्याच्यात जवळजवळ ते आमच्या एका थाळीला 25 रुपये खर्च होतात. 20 रुपये त्या जे व्याज आहे जे FD जमा झाले त्याच्यातून देतो. स्कीम व्यवस्थित चालू आहे, दररोज चालू असते. सोमवारी आणि गुरुवारी गोड पदार्थ दिला जातो. माझ्या विठोबाच्या भक्तांना एवढंच सांगू इच्छितो तुम्ही जास्तीत जास्त फंड या अन्नदान याला द्या, ते पुण्य कमवा आणि जे गोरगरीब आहेत त्यांची तिथं सोय होऊ द्या आणि भक्ताचीही सोय होऊ द्या. त्याच्याचप्रमाणे विठोबाच्या पादुका त्या सुद्धा आपल्याकडे एवढ्या जमा झाल्या होत्या. जुन्या पादुका हे ज्याने ज्याने नवस पेटला त्यांचं जवळजवळ 7000-8000 जोड होते. काय करायचे आमच्याकडे प्रॉब्लेम होता. ज्यावेळी आम्ही विठोबाच्या जुन्या मूर्ती ठेवतात तिथेच 15 फूट x 8 फूट x 6 फुटाचा खड्डा केला. त्याच्यात प्रत्येक भक्तांना नेऊन आपल्या डोक्यावर त्या पादुका तिथे ठेवल्या, त्या पादुकावर गडाप्पा लावून बंद केला. पण काय व्हायचं, एवढा फंड जमा तो सगळे प्रत्येक जण ते पादुकाला द्यायचं. त्या पादुका चामड्याच्या बनवायच्या असतात, त्या मिळत नव्हत्या. कसा तरी नवस फेडला जात होता. देवाला आम्ही साखरं घातलं आणि त्याच्यातनं देवानं ते 2000 रुपयाची पावती फाडून ताटात टाकायला परवानगी दिली आणि आपण नवस फेडून देतो असं सांगितलं. त्याच्याप्रमाणे आम्ही 2009 सालात 2000 रुपयाच्या पावत्यातनं आम्हाला पहिल्याच 6 महिन्यात जवळजवळ 5 लाखाचा फंड जमा झाला. त्या 5 लाखाच्या फंडातनं 15 किलो चांदीचं, त्यावेळी चांदीचा दर 23000 रुपये होता, त्याच्यातनं 15 किलो वजनाच्या पादुका जमवल्या आणि विठोबाला दिल्या. त्याच्याशिवाय आमच्याकडे आतापर्यंत त्याच फंडातनं पादुका फंडातनं जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये जमा झालेले आहेत आणि तो फंड सातेरीच्या देवळाच्या कामासाठी वापरण्याचं ठरवलेलं आहे. हे 2 जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामुळे ते सगळं व्यवस्थित चाललं आहे. भक्तांना मी तेच सांगतो की तुम्ही नवस
पादुका देऊन का ते 2000 रुपये द्या आणि ते एका चांगल्या सत्कर्माला आमच्या सातेरीच्या पुढच्या देवळाच्या कामासाठी लागू द्या. त्याच्यामुळं त्याचा खरा आनंद तुम्हाला मिळेल आणि पादुकांचं काय करायचं हा यक्षा प्रश्न आमच्या पुढे उभा राहणार नाही. किंवा दोन्ही भक्तीच्या लक्षात ठेवा, परमेश्वर माझा वेतोबा तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या पूर्ण करू. फक्त त्याच्याकडे मागणं मागताना हेच मागणं मागा, देवा माझं भलं भलं कर आणि माझ्याबरोबर इतरांचंही भलं कर. देव तुमचं सगळ्या भक्तांचं भलं करेल आणि सगळ्यांचं कल्याण होईल आणि वेतोबानं तसं करावं अशी मी त्याला विनंती करतो. बंधन असल्यामुळे हा वैभवाचा वाढदिवस साजरा झाला. गेल्या वर्षी 25वा होता परंतु तो साजरा करता आला नाही. पण या वर्षी कोरोनाचा सावट जवळपास संपुष्टात आल्याने हा यावर्षी 25वा आपला 26वा आपण साजरा करतो. इथे वैभवा हा सिंधुदुर्गातील तिरुपतीत असं मानलं जातं. प्रगट अनेक ठिकाणी आहे. तसेच छत्रोत्सव आणि ह्या कालावधीत वेतोबाला फिरण्याचा प्रवास केला जातो. तसेच कोणाचा तरी चपलांचा पण जोड दिला जातो. हा असा हा वेतोबा दिवसाला पावणारा जो म्हणून सगळीकडे प्रसिद्ध काय देवाकडे मागणी केली आणि काय तुमची मनोकामना पूर्ण झाली? मी गेली 20 वर्षे वेतोबा देवाला येतो. वेतोबा देवाने मला भरभरून दिलेलं आहे. माझी मिसेस कोल्हापूर शहराची महापौर झालेली आहे. मला 3 वेळा निवडून देण्यात वेतोबाने मोठा मला आशीर्वाद दिलेला आहे. आणि मी येत्याल्या निवडणुकीसाठी देवाकडे मी आशीर्वाद आज मागण्यासाठी आलेलो आहे. आणि देवाची माझी देवावर पहिल्यापासूनच माझी भक्ती चांगली आहे. आणि देवानं माझं जे मी देवाकडे काय मागितलं ते मला देवानं दिलेलं आहे. गेले 2 वर्ष मला कोरोनामुळं आम्हाला देवाला दर्शन घेता आलं नाही आणि त्यामुळं आज उत्सव मोठ्या प्रमाणात होतो आहे असं मला समजलं. त्यामुळं आम्ही सर्व मंडळी आज देवाचं दर्शन घ्यायला आलो आणि देवाचा आशीर्वाद घेऊन पुढच्या भावी वाटचालीला आम्ही सुरुवात करणार आहोत. मी नगरसेवक अजित राऊत, माझी मिसेस महापौर सुनीता अजित राऊत. सर्व कुटुंब दरवर्षी नियमितपणे येतो आणि देवाकडे येऊन आमचं जे काय असेल मागणी बिगडी ते मांडतो आणि त्याप्रमाणे देव आमच्या प्रत्येकाला पावतो. तर आता ह्या सगळ्या कार्यक्रमाला जे आरोली विकास मंडळाने मेहनत करून कार्यक्रम तयार केलेला आहे त्या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा. श्रीदेव वेतोबा देवस्थान एक दक्षिण कोकणातलं एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे. हा देव श्रीदेव भूमया या सत्पुरुषाने स्थापन वेतोबाची स्थापना केली आणि आताची जी मूर्ती आहे ती 1996 सालात स्थापन करण्यात आली होती.
आता गेल्या वर्षी खरं म्हणजे या स्थापनेला विठोबाची ही जी पंचधातूची मूर्ती आहे ती स्थापन करून गेल्या वर्षी 25 वर्ष झाली, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव व गेल्यावेळी तौक्ते चक्रीवादळ हे दोन्ही असल्यामुळे गेल्या वर्षी हा कार्यक्रम होऊ शकला नाही. हे आम्हाला सगळ्या विठोबाच्या भक्तांना खूप शल्य करणारी अशी बाब आहे, दुखणारी अशी बाब होती. परंतु यावर्षी लोक तेवढ्याच धुमाने आणि तेवढ्याच हिरवीने यावर्षी कार्यक्रम झाले. सो याची सुरुवात खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर भागवत सप्ताह इथं आयोजित करण्यात आला होता. श्रीदेव विठोबा देवस्थान आणि ब्राह्मण व्यक्तिवर्धक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरवली गावचे पोलीस पाटील आपल्यासोबत आहे. तर आज विठोबा मंदिराचा 26वा वर्धापन दिन आहे. तर आज आपण त्यांच्या विषयी विठोबा मंदिराविषयी आज त्यांच्याकडून जाणून घेऊया. विठोबाचा गेल्या वर्षी 25वा होता, 25वा महोत्सव करणार होतो, पण कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये तो केला गेला नाही. तर तो आता यावर्षी आता कोरोना संपलेला म्हणजे संपल्याच जमा आहे तर त्या ह्याच्याने आता तो आम्ही 25वा सादर करत आहे. तर ह्या विठोबाची एक अशी नवसाला पावणारा देव आहे. पालखी प्रदक्षिणा आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात वर्धापन दिनाची सांगता झाली.